बघा इतिहासाला बदलवायचा प्रयत्न किती केला, कारण की आता आपल्याला इतिहासाचा विषय काढला म्हणून सांगतो की आता तिरंगा हा सगळ्यांनी आपल्या घरावर लावावा असं देशाचे प्रधानमंत्री सांगतात आहे. ज्या महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा लावला होता, आता स्वदेशीचा नारा कुठं राहिला? संघांनी पण काही वर्ष स्वदेशीचं पालन केलं. आज सगळा तिरंगा हा जो येतो आहे चीनमधून येतो आहे, चीनला व्यवसाय देण्यासाठी, चीनला रोजगार देण्यासाठी. काय घरघर तिरंगा लावायला गेले? सांगायचं तात्पर्य असं की तिरंगा लावतात त्याचा सन्मान केला. इव्हेंट हा भाग जो आहे तिरंग्याशी काँग्रेसचं विचार जुळलेले आहे. आमचा देशाचा तो सन्मान आहे तिरंगा, आणि काँग्रेसच्या विचाराचा या तिरंग्याच्या माध्यमातून आम्ही एक विचार देतो आहे. पण आता केंद्रातलं सरकार इव्हेंट करत आहे, आणि इव्हेंट करत असताना या सगळ्या गोष्टी चीनमधून आणतात आहे. महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा देऊन इथल्या लोकांना रोजगार मिळावं, इथल्या लोकांना काम मिळावं, त्याला दोन पैसे मिळावेत, ही भूमिका त्या काळामध्ये होती. पण आज घरघर तिरंग्याच्या नावानं आपल्या देशाचा पैसा लुटून चीनला देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचाही विचार देशाची लोकं करतात आहेत. आता खादीचा तिरंगा नाही, आता चीनच्या कपड्याचा पॉलिस्टरचा तिरंगा आता आम्ही सगळे पाहतो आहे. याचा अर्थच असा आहे की देशाला चीनला आम्ही चीनला देतो आहे का? कारण की मी चीनचा याच्यासाठी उल्लेख केला की आमचा अरुणाचल असेल, लेह लद्दाख असेल, अशा अनेक भागामध्ये चीननी कब्जा केलेला आहे, पण देशाचं सरकार त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही. म्हणजे याचाच अर्थ की आमचा देश चीनला गहाण ठेवला जातो आहे का असं चित्र निर्माण होते आहे. आणि म्हणून गरिबाला घरं दिली पाहिजे, बुलेट ट्रेनपेक्षा आता शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत. पण बुलेट ट्रेन पहिली आणली जाते, कारण की ही पण चीनमधून आणली जाणार आहे, त्याचे डब्बे डुब्बे सगळे कर्ज पण तिकडून घेतील, पैसे लुटले जातील, जनतेकडून चीनला पैसे दिले जातील. अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण केलं जातं, देश लुटायचं, देशाची संपत्ती विकायची आणि देश चालवायचं, अशी जी काही प्रक्रिया चालू झालेली आहे ही देशासाठी हानिकारक आहे. आणि देशाची जनता आता समजायला लागलेली आहे, आणि त्याच्यामुळे जनतेवरच्या पोटाला लात मारणं, देश विकणं ही जी काही भूमिका आहे, तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणं, या सगळ्या घटनेकडे गांभीर्याने आता या सगळ्या घटनेला गांभीर्याने जनतेने घेतलेला आहे. आणि याचे परिणाम ज्याला एक काळ होता की जुने लोक म्हणायचे काही झालं खंबा निवडून गेला काँग्रेसचा चालतं, पण भाजप निवडून नाही आली पाहिजे, भाजप हा देश या हितासाठी निर्णय करत नाही असे जुने लोक सांगायचे, आणि म्हणून आम्ही त्यांना वोट मारत नाही. आता हेच आता आमच्या नवीन पिढ्याला कळलं की आमचे जुने लोक बरोबर सांगत होते, भाजप या देशासाठी कधी काही चांगलं करू शकत नाही, देश विकू शकतील, देशाची संविधानिक व्यवस्था संपेल, आणि म्हणून या भाजपला आता मतदानही करायचं नाही. अशा पद्धतीचं ही वारकरी लोकं सांगतात, काँग्रेस बरी असं हे सांगतात. मी राजकीय माणूस आहे, मी तो आपल्या पक्षाची बाजू मांडेल, पण सामान्य माणूस सुद्धा आता हे बोलायला लागलं, याच्यातून आता सगळ्यांना कळायला लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.